शिंदे सेना आणि भाजपने युती जाहीर केल्याने शिवसैनिकांना मोठा धक्का बसलाय. काँग्रेसलाही शिवसेना सोबत नको असल्याने नागपूर महानगरपालिकेच्या आखाड्यात उद्धव सेना यांची अवस्था एकटा टायगर अशीच होणार असल्याचे दिसून येत आहे. राज्यात महाविकास आघाडीची सत्ता असताना भाजपला पराभूत करण्यासाठी महापालिकेसह सर्व स्थानीय स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्रित लढाव्या असे प्रयत्न सुरू होते. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी सुद्धा यास संमती दिली होती. शिवसेनेलाही मुंबईत काँग्रेस आणि राष्ट्रवादीची गरज आहे, त्यामुळे तडजोड करण्याची तयारी सुद्धा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वीकारली होती. मात्र नागपूरमध्ये काँग्रेसला महाविकास आघाडी मान्य नव्हती. शिवसेना 2 आणि राष्ट्रवादी 1 नगरसेवकाची पार्टी असल्याने त्यांच्यासाठी 50 जागा सोडण्यास काँग्रेसच्या नेत्यांचा नकार होता आणि आजही आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या राष्ट्रवादी सोबतही आघाडी करण्यास विरोध आहे. शिवसेनेचे नागपूरचे संपर्क दुयंत चतुर्वेदी यांच्या नेतृत्वावर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना विश्वास नाही, त्यामुळे शिवसेनेबाबत स्थानीय पातळीवर कोणी बोलणेही करीत नव्हतं. शिवसेनेसोबत आघाडी केल्यास फायद्यापेक्षा त्यांच्यात असलेल्या गटबाजीचा फटकास अधिक बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. संपर्क प्रमुख आणि शहर प्रमुख प्रमोद मानमोडे आणि किशोर कुमेरिया या तिघांचेही आपापसात पटत नाही. दुसरीकडे प्रवीण बर्डे यांच्याकडून पूर्व नागपूरच्या मतदारसंघ काढून घेतल्याने शहर प्रमुखांमध्येही वाद निर्माण झालाय. अशा परिस्थितीत शिवसेनेसोबत आघाडी करणे म्हणजे आपल्याच पायावर धोंडा मारून घेण्यासारखे होईल असे काँग्रेसच्या नेत्यांचे म्हणणे आहे.